हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम पी एस सी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण मराठी वाक्प्रचार हे सुरू करतो आहे, वाकप्रचार आणि म्हणी. आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे पर्टिक्युलर टॉपिक वाईज वाक्यप्रचार, म्हणजे हात या शब्दाच्या संदर्भामध्ये कोणते वाक्यप्रचार असतील, त्यानंतर पाय, पद, पाऊल या संदर्भात कोणते वाक्प्रचार, तोंडाच्या संदर्भात असलेले वाक्प्रचार. आता तुम्ही जर बघितलं तर हात या शब्दाच्या संदर्भात जवळजवळ तुम्हाला 35 वाक्यप्रचार मराठीमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यापेक्षा जास्त असतील, पण एवढे यादी आहे आपल्याकडं. तर त्याचं ॲनालिसिस करणार, कारण परीक्षेला अशा टाईपचा एक प्रश्न विचारला जातो, वाक्यप्रचार आणि मनी. मनीचाही टॉपिक आपण कव्हर करणार आहोत, ठीक आहे. तर आज आपण वेळ न दोडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. दुसरं म्हणजे आपण दोन लेक्चर होतं स्पेशल क्लासेस अन अकॅडमी लर्निंग ॲपवर, सकाळी 11 वाजता आणि रात्री 9 वाजता, हे फ्रीमध्ये तुम्ही तिथं पाहू शकता, ठीक आहे. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आज आपला पहिला प्रश्न येतो, तो म्हणजे वाक्यप्रचारातला हस्तगत करणे हा वाक्यप्रचार. हस्तगत करणे याचा अर्थ होतो ताब्यात घेणे. हस्तगत करणे याचा अर्थ काय होतो? ताब्यात घेणे, ठीक आहे. हा पहिला वाक्यप्रचार आहे, हस्तगत करणे. दुसरा येतो हातपाय गळणे किंवा गाळणे. हातपाय गळणे म्हणजे धीर सुटणे किंवा नाउमेद होणे, असा अर्थानं आपण घेतो त्याचा अर्थ. धीर सुटणे, ओके, म्हणजे हातपाय गळले असं म्हणतो, धीर सुटला. तर हातपाय गळणे त्याला धीर सुटणे या अर्थाने घेतला जातो. त्यानंतर दोन महत्त्वाचे वाक्यप्रचार येतात, ते म्हणजे हात ओला होणे आणि हात ओला करणे. ओके, हात ओला होणे म्हणजे काय? तर फायदा होणे. हात ओला होणे म्हणजे काय? फायदा होणे. म्हणजे एखाद्या वेळेस लाच घेतली का आपण म्हणतो मी त्या हात ओला करून घेतला. हात ओला होणे म्हणजे फायदा घेणे, ठीक आहे, म्हणजे लाच घेतली या अर्थानं घेतला जातो. आणि हात ओला करणं म्हणजे त्यामधून आर्थिक फायदा करून घेणे. हात ओला करणे याचा अर्थ काय होतो? आर्थिक फायदा करून घेणे, ठीक आहे, आर्थिक फायदा करून घेणे. तर हे वाक्यप्रचार तुम्हाला मराठीमध्ये पाहायला मिळतात, आर्थिक फायदा करून घेणे. ओके, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर हात टेकणे. हात टेकणे म्हणजे माघार घेणं. पण हात टेकणे म्हणजे कसं? तर पूर्ण नाइलाज होऊन त्या नाइलाजानं आपण हा माघार घेतो. म्हणजे हात टेकणे याचा अर्थ काय होतो? नाइलाजाने. ओके, नाइलाजाने हात, हा नाइलाजाने, नाइलाजपणे किंवा नाइलाजाने माघार घेणे, अशा अर्थानं आपण त्याचा अर्थ घेतो. म्हणजे हात टेकणे म्हटलं की या पद्धतीनं येतं, हे लक्षात घ्या, ठीक आहे. हे मराठी वाक्यप्रचार आहेत, हस्तगत करणे, हातपाय गळणे, हात ओला करणे, हात ओला होणे करणे, हात टेकणे या पद्धतीनं. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा वाक्यप्रचार येतो, तो म्हणजे थोडं लगेच लक्षात येत नाही, थोडा कन्फ्युजिंग टाईममध्ये येतो, तो म्हणजे हात देणे. हात देणे याचा अर्थ काय होतो? तर मदत करणे. हात देणे म्हणजे काय होतो? मदत करणे. ओके, बऱ्याच वेळा लक्षात येत नाही लगेच हात देणे म्हणजे काय, तर मदत करणे हा त्याचा अर्थ होतो. म्हणजे मी एखाद्या व्यक्तीला कामासाठी हात दिला, ओके, त्याच्या गरज होती म्हणून, म्हणजे मी त्याला मदत केली असा अर्थ होतो, हे लक्षात घ्या. तसं हात चोळणे. हात चोळणे म्हणजे काय करणं? तर भरपूर हात चोळणे असा अर्थाने घेतलेला आहे, ठीक आहे. तर एखाद्यावर चरफडणे किंवा वरडणे, हात चोळले एखाद्यावर चरफडणे अशा अर्थानं होतो. ओके, हात चोळणे, चरफडणे, हात चोळणे म्हणजे एखाद्यावर चरफडणे अशा पद्धतीनं घेतलं जातो. आता हातावर तुरी देणे, म्हणजे आपण हातावर तुरी दिले म्हणजे डोळ्यात एकत मला फसवून पळून जाणे. ओके, म्हणजे हातावर तुरी दिली अशा अर्थाने घेतो. म्हणजे डोळ्यात एकत तुम्हाला काय केलं? फसवून पळून गेला, म्हणजे हातावर तुरी दिली. म्हणजे डोळ्या देखत, डोळ्या देखत फसवून पळून जाणे, डोळ्या देखत फसवून पळून जाणे, ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो? हातावर तुरी दिली. काय म्हणतो त्याला आपण? हातावर तुरी दिली. त्यानंतर हात हलवत परत येणे, म्हणजे काम न होता माघारी येणं. हात हलवत परत येणे म्हणजे माघारी येणं, पण काम न होता माघारी येणं अशा अर्थानं. हात झाडून मोकळे होणे. हात झाडून मोकळे होणे म्हणजे कसं असतं? तर जबाबदारी टाळणं. बऱ्याच वेळी लोकांचं असं असतं की हात झाडून मोकळे होतात, म्हणजे ते जबाबदारी टाळण्याचं काम करतात. ओके, तर हे लक्षात असू द्या, हात झाडून मोकळे होणे. त्याच्यानंतर हातापाया पडणे. हातापाया पडणे म्हणजे विनवणे किंवा गयावया करणे असं आपण मराठीमध्ये पर्टिक्युलरली वापरतो. गयावया करणे म्हणजे हातापाया करणे, गयावया करणे किंवा हातापाया करणे, ठीक आहे, किंवा विनवणे, हां, विनवणी करतो, विनवणे, ठीक आहे, म्हणजे हातापाया करणे या अर्थाने येतं. त्यानंतर महत्त्वाचा येतो तो म्हणजे हातात कंकण बांधणे. खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या. हातात कंकण बांधणे याचा अर्थ येतो प्रतिज्ञा करणे. तुम्ही एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा केली म्हणजे तुम्ही हातात कंकण बांधलं. ओके, प्रतिज्ञा करणे म्हणजे हातात कंकण बांधणे. ओके, त्यानंतर हाताला हात लावणे, म्हणजे हाताला हात लावणं याचा अर्थ मेहनत घ्यायची नाही पण फुकटचं श्रेय लाटणं. असं बरंचसं तुम्हाला स्त्रियांमध्ये पाहायला मिळतं की मेहनत करायची नाही पण फुकटचं श्रेय लाटणं. हाताला हात लावणे किंवा राजकारणी लोक असंच करतात, मेहनत कमी पण
आपण श्रेय लाटायचं, श्रेय घेण्याचं बघतात. म्हणजे ते काय करतात, हाताला हात लावणे. म्हणजे हाताला हात लावणे म्हणजे काय असतं, मेहनत न घेता फुकटचं श्रेय घेणे. ओके, मेहनत न घेता फुकटचं श्रेय घेणे म्हणजे हाताला हात लावणे, या अर्थानं आपण ते कन्सिडर करतो, फुकटचे श्रेय घेणे. ठीक आहे. त्यानंतर तळहातावर शिर येणे. आता असं म्हणजे काय, तळहातावर शिर येणं म्हणजे जीवावर उदार होण्यासारखं, म्हणजे प्राणाची परवा न करता काम करणे. ओके, तळहातावर शिर आली म्हणजे जीवावर उदार होणे, असंही तुम्ही अर्थ घेऊ शकता. जीवावर उदार होणे, तळहातावर शिर आली म्हणजे जीवावर उदार होणे किंवा प्राणाचीही परवा न करता काम करणं, त्याला आपण काय म्हणतो, तळहातावर शिर घेणे. त्यानंतर हात धुवून पाठीस लागणं किंवा हात धुवून मागं लागणं असं आपण म्हणतो. म्हणजे एखाद्याचा पिच्छा पुरवणं किंवा एखाद्या चिकाटीने एखाद्याच्या कामाच्या, एखाद्या जर काम असेल त्या कामाच्या मागं लागणं म्हणजे हात धुवून पाठीस लागणं असं आपण तिथं अर्थ घेतो. ओके, हे शब्द यामध्ये हातात कंकण बांधणे, हाताला हात लावणे हे दोन खूप महत्त्वाचं आहे बरं का. मेहनत न घेता फुकटचं श्रेय घेणं म्हणजे हाताला हात लावणे. ओके, त्यानंतर उष्ट्या हातानं कावळा न हाकणे. असं का म्हटलं, बऱ्याच वेळा वापरलं ग्रामीण भागामध्ये असं असतं, उष्ट्या हातानं कावळानं हाकलणे म्हणजे काय, कोणालाही यत किंचित मदत न करणे. कोणालाही असू द्या, यत किंचित ही कसलीच मदत न करणं म्हणजे आपण म्हणतो उष्ट्या हातानं कावळानं हाकलणे. ओके, अशा अर्थ. त्यानंतर कोपरापासून हात जोडणं. कोपरापासून हात जोडणं म्हणजे काहीही संबंध न ठेवण्याची जी इच्छा आहे तर ती प्रकट करणं म्हणजे काय म्हणतो, कोपरापासून हात जोडणं. ओके, आलं लक्षात, कोपरापासून हात जोडणं. हात न पसरणे. हात न पसरणे म्हणजे कुणाकडून काहीही न मागणे. आता दोन गोष्टी, हात राखून जेवणे. हात राखून जेवणे म्हणजे जरी भूक भरपूर असली तरी तुम्ही कमी प्रमाणात जेवता, म्हणजे तुम्ही काय करता, हात राखून जेवता म्हणजे कमी जेवणे. कमी जेवणे म्हणजे हात राखून जेवणे अशा अर्थानं कन्सिडर केलं जातं, हात राखून जेवणे. ठीक आहे. त्यानंतर बाहू स्फुरण पावणे म्हणजे स्फूर्ती येणे. एखाद्या गोष्टीची जर स्फूर्ती आली तर त्यासाठी वाक्यप्रचार वापरला जातो, बाहू स्फुरीन पावणे. स्फुरण पावणे म्हणजे स्फूर्ती येणे, याचा अर्थ काय होतो, स्फूर्ती येणे. ठीक आहे, बाहू स्फुरण पावणे अशा अर्थानं तिथे घेतला जातो. तर हे जे वाक्यप्रचार आहेत ना, थोडंसं याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर हातभार लावणे. हातभार लावणे म्हणजे तुम्ही सहकार्य करता एखाद्या गोष्टीला, एखाद्या व्यक्तीला सहकार्य करणं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, हातभार लावणे असा अर्थ होतो. हात दाखवणे म्हणजे काय करतो, अद्दल घडवतो. एखाद्याला अद्दल घडवणे म्हणजे आपण काय करतो, हात दाखवतो. ओके, अद्दल घडवणे, अद्दल घडवणे, हात दाखवणे म्हणजे अद्दल घडवणे किंवा धडा शिकवणे या अर्थानं होतो. हात दाखवून अवलक्षण करणं म्हणजे स्वतःहून वाईट गोष्टी उडवून घेणं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, हात दाखवून त्यानं अवलक्षण करून घेतलं म्हणजे स्वतःहून वाईट गोष्टी उडवून घेतली. ओके, स्वतःहून वाईट गोष्टी उडवून घेणे. ठीक आहे, स्वतःहून वाईट गोष्टी उडून घेणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण घेणं. त्यानंतर छातीला हात लावून सांगणे. छातीला हात लावून सांगणे याचा अर्थ काय, खूप आत्मविश्वास असेल एखाद्या व्यक्तीला तर तो आत्मविश्वासानं सांगणं म्हणजे आपण काय म्हणतो, छातीला हात लावून सांगणं, आत्मविश्वासाने सांगणे किंवा छातीला हात लावून सांगणे म्हणतो. कधी कधी असं म्हणतो की आपण हा व्यक्ती खूपच खात्रीपूर्वक सांगतोय, याचा अर्थ काय, छातीला हात लावून सांगतोय, खात्रीपूर्वक सांगणं. दगडाखाली हात सापडणं म्हणजे अडचणीत येणं. दगडाखाली हात सापडला म्हणजे अडचणीत येतो ना आपण, त्या अर्थानं वापरला म्हणजे दगडाखाली हात सापडणं म्हणजे अडचणीत येणं. म्हणजे तुम्ही हात हा शब्द जर घेतला त्याबद्दल तुम्हाला कितीतरी वाक्यप्रचार पाहायला मिळते. आता हातपाय हलवणं. हातपाय हलवणं म्हणजे एखादी गोष्ट अशी येते की तुम्हाला हातपाय हलवायला लागतात म्हणजे काम करायला प्रवृत्त होणं. हातपाय हलवणं म्हणजे काम करायला प्रवृत्त होणं. त्याच्यानंतर मरता मरता हातपाय झाडणं म्हणजे कसं असतं की एक अशी स्टेज येते व्यक्तीची की त्या व्यक्तीला सर्व शक्तीनशी त्याचं जे अस्तित्व आहे, सर्व शक्तीनिशी त्याच्या अस्तित्वाशी निकराचा प्रयत्न करणं किंवा लढणं गरजेचं असतं, तेव्हा आपण म्हणतो मरता मरता हातपाय झाडणं. म्हणजे जे MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती सध्या पहा, कारण आता एक्झाम तर सगळ्या पुढे गेलेत म्हणजे त्यांना आता मरता मरता हातपाय झाडायचे आहेत, याचा अर्थ सर्व शक्तीनिशी त्यांचं जे अस्तित्व आहे, जे MPSC पोस्ट मिळवणं त्याच्यासाठी त्यांना निकराचा प्रयत्न करणं म्हणजे मरता मरता हातपाय झाडणं असा अर्थ होतो. ओके, त्यानंतर हातचा मळ म्हणजे एकदम सक्के सहज होणार. म्हणजे तुम्ही हे तर माझ्या डाव्या हाताचा मळ आहे असं म्हणतो म्हणजे काय, मी लगेच करू शकतो, एकदम सहज काम करू शकतो अशा प्रकारचं काम. हात आकडता घेणं म्हणजे देण्याचं जे प्रमाण आहे ते कमी प्रमाणात करतो, म्हणजे हात आकडता आपण घेतो याप्रमाणे होतं. हात घाईवर येणे हा एक महत्त्वाचा वाक्यप्रचार आहे. कंपीज होतं लगेच लक्षात येत नाही. हात घाईवर होणे म्हणजे एखाद्या मुलाचं जर लग्न असेल तर किंवा मुलाचं तर ते जास्त उतावीळ असतात. ओके,
जे नवीन लग्न झालेले लग्न होणारे असतात व्यक्ती ते उतावळे, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, उतावीळ होणे किंवा हातघाईवर येणं, ठीक आहे. किंवा लहान मुलांचं बघा, सुट्टी होणार आहे असं म्हटलं की सुट्टी आहे असं म्हटलं, कोरोनामुळे सुट्टी आहे, तर ते हातघाईवर येतात, जास्त उतावीळ असतात, ओके, त्यांना जास्त भारी वाटत असतं. तर हातघाईवर येणं म्हणजे उतावीळ होणं, या अर्थानं त्याचा वाक्यप्रचार अर्थ होतो, ओके, हातघाईवर येणं. आता त्याच्यानंतर शिखरास हात लावून पोहोचणं. शिखरास हात पोहोचणं म्हणजे तुम्ही एका गगनाला हात पोहोचणं, म्हणजे एका मोठ्या स्टेजला पोहोचला असा त्याचा अर्थ होतो. स्वर्ग दोन बोट वरणं. स्वर्ग दोन बोट वरणं म्हणजे आता आनंदाने अतिशय फुगून जाणं. आनंदाने अतिशय फुगून जाणं म्हणजे स्वर्ग दोन बोटच उरलंय असं आपण म्हणतो, ओके. आनंदाने खूप खूप फुगून जाणं त्या अर्थानं म्हटलं जातं. बोटावर नाचवणं म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे एखाद्याला हव्या त्या गोष्टी करून घेणं, म्हणजे बायको हमेशा नवऱ्याला काय करते, आपल्या बोटावर नाचवते असं म्हटलं जातं, ठीक आहे. तर आपल्या इच्छेप्रमाणे एखाद्याकडून हव्या त्या गोष्टी करवून घेणं म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, बोटावर नाचवणं, ओके. तोंडात बोट घालणं. तोंडात बोट घालणं म्हणजे आश्चर्यचकित होणं. तोंडात बोट घालणं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आश्चर्यचकित होणं. तर त्याला तोंडात बोट घालणं, ठीक आहे. दोन हाताचे चार हात होणं. दोन हाताचे चार हात होणं म्हणजे काय, विवाह होणे, म्हणजे लग्न होणे, ओके. सध्या कोरोनाचा पिरियड आहे, त्यामध्ये बरेच लोकांनी त्या सुट्टीमध्ये दोन हाताचे चार करून घेतले, म्हणजे त्यांचं विवाह झाला किंवा लग्न झालं अशा अर्थानं. तर असे तुम्हाला बरेचसे वाक्यप्रचार हाताच्या संदर्भात पाहायला मिळतील. जवळजवळ 35 वाक्यप्रचारात ती मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसेल तर इथं लिंक दिलेली आहे, या लिंकवर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता MPSC ट्रिक्स, ओके. म्हणजे तुम्हाला अपडेट बाकी गोष्टी सगळ्या तिथं मिळू शकतील, ठीक आहे. तर आज आपण हात या शब्दाबद्दल पाहिले, त्यानंतर पाय शब्दाबद्दल, आणि इतर जे वाक्यप्रचार, तोंड, मन, नजर, डोळे, असे बरेच वाक्यप्रचार आहेत आपल्याजवळ. आपल्याकडे जवळजवळ 500 ते 1000 आसपास वाक्यप्रचार आहेत. तर ह्याची एक सिरीज आहे. आता हाताचे पाहिले, त्यानंतर दुसरे वाक्यप्रचार, असे कंटिन्युअसली आपण पाहत जाऊया, ठीक आहे. तर आज आपण इथं थांबूया, नेक्स्ट भागामध्ये पुढचे वाक्यप्रचार पाहणार आहोत, ओके. थँक्यू.